काय भेटायला काय प्रॉब्लेम आहे का? कोणाला कोणी भेटू शकतो? काय भेटल्यामुळे काय लगेच निवडणुका जिंकतो का कोण? काय नाही काय याच्यात, अरे याच्यामध्ये काय भेटण्यामागे असं काय असं काय जादू आहे का कुतूहल आहे? त्यासोबत भगवान मन सुद्धा होते पंजाबचे मंत्री मुख्यमंत्री, त्यांचं म्हणणं आहे की विरोध काय भेटायला काय प्रॉब्लेम आहे का? कोणाला कोणी भेटू शकतो? काय भेटल्यामुळे काय लगेच निवडणुका जिंकतो का कोण? काय नाही काय याच्यात, अरे याच्यामध्ये काय भेटण्यामागे असं काय जादू आहे का कुतूहल आहे का काय? ये कौन तय करेगा? ये देश की 140 130 करोड़ जनता यही तय करेगी? तो जनता जनता को पता है किसने इतने सालों से देश को लूटा है और किसने इस पिछले 8-9 सालों में ये देश की प्रगति जो है 70 साल में नहीं हुई, वो 9 साल में हुई है, ये तो जनता जानती है। और जनता बहुत ही समझदार है, बराबर समय सूचकता उसके पास है, बराबर निर्णय लेगी और वो आप देखोगे। मैं इतना ही कहूँगा पूरे दावे के साथ विश्वास के साथ कि अभी तक के जितने भी रिकॉर्ड है लोकसभा चुनाव के, ये सब रिकॉर्ड ये चुनाव में आने वाले 2024 में मोदी जी के नेतृत्व में टूट जाएंगे। अरे बाबा यापूर्वी एकजूट झाली ना, बघितली ना तुम्ही सगळ्यांनी, देशाने बघितली ना एकजूट। अरे याच्यामध्ये आता सगळीकडे बॅनर, कोणाला प्रधानमंत्री व्हायचं आहे कोणाला मुख्यमंत्री व्हायचं आहे हे सगळं चालू आहे। त्याच्यामुळे लोक यापूर्वी देखील अशा प्रकारच्या सगळ्या पक्षांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु या देशाला पुढे न्यायचं असेल तर मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा देश पुढे जाईल हे देशातली जनता समजून आहे। त्यामुळे अशा प्रकारचे एकजुटी आणि बैठकांनी काय फरक पडत नाही।